मी खारगा म्हणताय बाळासाहेब ठाकरेंना पकडणार बाळासाहेब ठाकरेंना पकडणार. पहिले मला हे सांगा की बाळासाहेब ठाकरेंचं काय पकडणार? हात पकडणार, पाय पकडणार, डोकं पकडणार, कान पकडणार, काय? एक अवयवचं नाव तर बोला. कारण अख्खा बाळासाहेब ठाकरे पकडणे शक्य नाही. अरे तुम्हीच काय शंकररावजी, तुम्हीच काय? पण राजीव गांधीच्या जरी मनात आलं तरी बाळासाहेब ठाकरेंच्या केसाला धक्का लावू शकत नाही. केसाला म्हणजे डोक्याच्या म्हणतोय मी. हा तुमचा गैरसमज व्हायला नको, कोल्हापूर आहे बाबा. लगेच उद्या मला मला रांडचा काय पण बोलतो. ते गेले आणि दुसरे आले, म्हणजे पंत गेले आणि राव चढले. तो वाटच बघत होता. बघा मराठी माणसामध्ये इतका हलकटपणा असू नये विश्वासघात करण्याचा. नाही, अनेक लोकांनी अनेक लोकांनी विश्वासघात केले असतील. प्रेमामध्ये आमचा सुद्धा विश्वासघात झालेला आहे, नाही असं नाहीये. पण त्याला काहीतरी मर्यादा आहे हो. पण एक शरद पवार काँग्रेसमधून हकलून दिल्याबरोबर यस नावाचा पक्ष करतो काँग्रेस यस, आणि त्याला लोक त्याचा लीडर बनवतात. आपल्या पार घामाचे रस्त्याचं पाणी करून त्याला विरोधी पक्षाचा नेता बनवतात, त्याच्या विश्वासाने त्याच्या गळ्यामध्ये मान टाकून. आणि हा माणूस सगळा पक्षाचा विचार न करता त्याला फक्त कळलं की एक खुर्ची खाली होते मुख्यमंत्र्याची, एवढं कळलं. पक्षाचा विचार घेतला नाही, कार्यकर्त्यांना विचारलं नाही, काही नियम सगळे तोडले. जे उडाले ते एकदम आईमध्ये गेले. आई घातली नाही, आईमध्ये गेले. मी बोललो नाही बा, पण वाईट नाही, बरोबर आहे. पण सदरा घालणे म्हणजे सदरा स्वीकार करणे, चप्पल घालणे म्हणजे चपलेचा स्वीकार करणे, डोक्यात टोपी घालणे म्हणजे टोपीचा स्वीकार करणे, तसे आय घालणे म्हणजे काँग्रेस आईचा स्वीकार करणे. मी मराठी आहे बोलत नाही, इंग्लिश आहे बोलतोय. तिकडे गेले, बरं गेले तर गेले, आमचं काय म्हणणं नाही. खुर्चीवर बसल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसारखं तर बोलायचं की नाही की बाबा मी रस्ते करीन. लोक हो आता मी मुख्यमंत्री झालेलो आहे तेव्हा कसली तुम्हाला कमतरता पडणार नाही, तुम्हाला दूध मिळत नाही मी देईन, सोय सोय करीन. तुमच्या गावाला पाणी नाही, तुमच्या घरात नळ बसवीन. अहो पहिला आहे हो, दुसरा बसवी माझ्यातर्फे. करायचं नाही पण बोलायला काय हरकत आहे आपल्याला? काय पाहिजे बोला. तुमच्या घरी मोरी नाही, मी मोरी करून देतो. तुम्हाला बायको नाही, मी ते बघा तुमचं. तुम्ही आपलं असं काहीतरी बोलायचं की नाही ते दिलं सोडून त्या राजीव गांधीला पारशाला खुश करण्याकरता हा शरद पवार आसनावर बसायच्या अगोदरच लगेच दंड ठोकून म्हणतो की शिवसेनेची पाळंमुळं उपटून काढीन. शिवसेनेची महाराष्ट्रामधली पाळंमुळं उपटून काढीन. अरे शरदराव, गेली 40 वर्ष तुला काँग्रेस गवत उपडता आलं नाही, तू आमची काय उपडणार? त्या गोष्टी मंत्र्याला शोधतात काय हो? आणि पुन्हा म्हणतात दादा कोण काय डबल मिनिंग बोलतो. ते एवढं भागलं नाही, त्याचं कार्ड ते सुरेश कलमाडी, त्यांनी छाती फुगवली की शिवसेनेवाल्यांना कुठल्याही शिवसेना सैनिकाला खंडाळ्याच्या घाटावर चढू देणार नाही. अरे कलमाड्या, चढायच्या गोष्टी मराठी माणसाबरोबर करू नकोस. आमचा तानाजी माणूस रे, रात्री मध्यान रात्री 2:30 कडा चढलाय कडा. तू फक्त बोर्ड दाखव तुझ्या घरात कोणावर चढायचं ते साल्या. दिवस भरत आलेले, दुसरं काही नाही. म्हणून अशा गोष्टी करतात. काल अधिवेशन झालं औरंगाबादला, ते काय केलं तर पहिलं इथे अधिवेशन झालं पुण्याला शिवसेनेचं. 5 लाख शिवसैनिक 3 दिवस पुण्यामध्ये, आणि शांततेत झालं. शिवसेना आणि शांतता ह्या परस्पर विरोधी गोष्टी आहेत. आम्ही काय RSS वाले नाही, एकता कदम खोत. ते आपल्याला शिकवलं नाही कोणी. म्हणजे सुंदर बायको घरात ठेवायची आणि तिला हात पण लावायचा नाही म्हातारी होईपर्यंत. आणि मग सांगायचं बघा किती जपली मी. अरे गाढवा जपली कशी? तुला दुसऱ्याला देऊन टाकायची नाही का?
आपण वापस देणार दुसऱ्याला द्यायचं नाही. तर शिवसेनेचं अधिवेशन झालं इकडे 5 लाखाचं. दिल्लीला बातमी गेली की शिवसेनेचा बहुत बडा अधिवेशन हो गया और 5 लाख लोक थे. राजीव गांधी लगेच फोन केला रात्री शरद पवारला, हे सुवर के बच्चे मैंने सुना है कि 5 लाख का उधर आदमी जमा हुआ था वो शिवसेना का. बोला हाँ हाँ यस सर. तो बेंजर तू का अकेला बैठा उधर, तेरे पीछे कोई नहीं क्या? अगर देखो तू भी अधिवेशन नहीं लिया तो मैं तुमको 2 मिनट में कुर्सी निकाल दूंगा. घाबरला शरद पवार, लगेच अधिवेशन जाहीर केला औरंगाबादला अधिवेशन. तुम्हाला खरं सांगू 50,000 वरती माणसं नव्हती, ते सुद्धा भाड्याने आणलेले लोक, कारण मुळात हे भाडखाव आहेत ना. भाड्याने आणलेली माणसं ती लागली मारामारी करायला. चायला आम्हाला 40 रुपये ठरवले, मी 15 रुपये देत काय. शेवटी मला जावं लागलं भांडणं सोडवायला. गरीब झोपडपट्टीचे लोक बरं अधिवेशन झालं, कारण अधिवेशनामध्ये तरी चांगलं बोलायचं की नाही. तुमचा तुमच्या सरकारचा कार्यक्रम काय पुढचा? डोमला जा. काही नाही तिथे पण हेच की बाळासाहेब ठाकरे हिंदूचं राज्य काय निर्माण करणार. अरे बाळासाहेब ठाकरेच्या समान बरगड्या दिसत आहेत, बरगड्या आणि छाती 13 इंच आणि फुगवल्यावर 14 इंच. मला कळत नाही की या मुख्यमंत्र्या शरदरावला छातीचा एवढा शोक का हो. आणि रेखा तुला जर छाती मोजायची होती तर बाळासाहेब ठाकरे कशाला घरची छाती मोजणार? एखादा पोरबाळ तरी होईल. याच्यामुळे सगळे इतिहासामध्ये फसले होते. शाहिस्ते खान त्याने विचारलं औरंगजेबाला की जहापना हो शिवाजी कैसा है? पतला. बिलकुल बाळ ठाकरे जैसा है, सब बरगडे दिखता है उसका. इकडे आला पुण्या शनिवारवाड्यात राहिला आणि 4 महिन्यात परत गेला. औरंगजेबाने विचारलं क्यू शाहिस्ते खान क्या लाया? बोला एक हात मुश्किल से लाया हूं, एक गया. त्यानंतर अब्दुल खान उठला, खाविंद मुझे हुकुम करो, सिर्फ इतना बताना शिवाजी कैसा है? बाल ठाकरे को देखा है? बोला हाँ देखा है, वैसा ही है समझो. अरे तेरी बरगडे फसला दिखता है क्या? तो दबा के मार दूंगा. प्रतापगडा गेला पकडायला, समोर शिवाजीला पाहिलं होतं खुश. अरे एवढासा माणूस ह्याला कसा मारू, सारखा विचार चालू. अगदी जवळ येईपर्यंत शिवाजी महाराजांनी असे हात केले तरी हा विचार करतोय की ह्याला असा मारू का असा मारू, असा मारू का असा मारू. शेवटी शिवाजी महाराजांनीच मिठी मारली. मिठी मारल्यामुळे लक्षात आलं की ह्याला मारायचंय, लगेच त्यांनी बगल दाबली आपली बरगड्या मोडायला. महाराजांनी वाघ नख घातली आणि त्या अब्दुल खानच्या पोटातून आचडी बाहेर काढली. तेव्हा पवार साहेब, तुम्ही बाळासाहेबांना कधी मिठी मारू नका. शिवाजी महाराजांनी अब्दुल खानाची आचडी पोटातून काढली, पण बाळासाहेब ठाकरे तुमची आचडी कशातून काढतील माहिती आहे का? हे असले मुख्यमंत्री आले रत्नावरतात म्हणे. हो म्हणे शिवसेना आता शेतकऱ्याची संघटना बांधणार. अरे शिवसेनेला विचारा की रताळ वरती उगवतं का खाली उगवतं? असली भाषा मंत्र्याच्या तोंडामध्ये शोभते काय? पण बरोबर आहे, शरदरावांना रताळ दिसणार. राजीव गांधीचे बूट पॉलिश करताना वर पाहिलं, दुसरं काय दिसणार? असली ही नालायक माणसं शिवसेनेला धमक्या देतात हे ध्यानात घेत नाही की आज काँग्रेसला 40 वर्ष झाली. काँग्रेसला 40 वर्ष झाली म्हणजे ह्या कार्यकर्त्यांच्या वयाला 65 झाली. आणि हे आता दादागिरी करायला लागले. दादागिरी शिवसेनेबरोबर करायची नाही, तो आमचा धंदा आहे. त्याला तुम्ही हात घालू नका. आणि जर तुम्ही हात घातला तर आम्ही तुमच्या कुठे पण हात घालू, मग बोंबलू नका. तुम्ही सगळं वागायचं, आम्ही सगळं वागू. तुम्ही आम्हाला नमस्कार करा, आम्ही तुम्हाला साष्टांग नमस्कार घालू.
तुम्ही आम्हाला आरे म्हटलं तर आम्ही कारे म्हणणारे आमच्या अवलादने कानाखाली आवाज काढू धरून ना कुठला काँग्रेसचा कार्यकर्ता माझ्या कार्यकर्त्यांचा त्रास देईल. त्याने ध्यानात ठेवायचं की असेंब्ली हॉल म्हणजे विधानसभा मुंबईला आहे आणि मुंबईला शिवसेना आहे. समजलं काय साहेब? जर कधी मुंबईला भेटलात ना तर तुमच्या नावाचं फक्त पत्र जाईल, बॉडी तिकडेच राहील. तेव्हा याचा विचार करा आणि माणसातून उठू नका. आता काही काही मंडळी पोलिसावर फार तापतात आमची शिवसेनेची, पण खरं सांगू का, पोलीस हा अत्यंत चांगला माणूस आहे, राष्ट्रपती पदक देण्याच्या लायक आहे. कारण मी सुद्धा पांडू हवालदार होतो आणि पांडू हवालदार एका पोलीस कमिशनरने बंद केला होता. मी विचारलं काय साहेब का नोटीस का दिली, तर बरे पोलिसावर ही केळेवाली पोलिसावर कशी काय प्रेम करते. कमाल झाली. आता पोलिसावर केळेवाली नाही प्रेम करणार तर मग काय श्रीदेवी प्रेम करणार काय? पोलिसांचा अवतार बघा, त्यांची झोपडी तरी बघा, त्यांचा कपडा बघा, तेली भरा, पण ते नाही. पण त्यांचा बिचारलं काय दोष, सकाळपासून रोज मिटिंग चालू. आमची संपली ही काँग्रेसवाल्याची, काँग्रेसवाल्याची संपली ही बीजेपीची, सारख्या मिटिंग चालू. सकाळी जो बाहेर पडतो तो बायकोला कधी भेटतो परमेश्वर जाणे. इतके त्यांचे हाल वास्तविक. इतर राष्ट्रामध्ये पोलिसाला सगळ्यात जास्त पगार आहे. ज्या राष्ट्राचा पोलीस कणखर आहे ते राष्ट्र मजबूत, ज्या राष्ट्राचा पोलीस ढिला ते राष्ट्र ढिलं. या पोलीस आहेत जर चार दरोडे खोर आले तर 50 पोलिसांनी कापून काढतील. बसा 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 बसा, फूक मारल्याबरोबर गाडी जाऊन बसतात. असं होणार तुम्ही घेऊ नका मित्र. शिवसेना तुमच्या पाठीशी आहे. ज्या दिवशी शिवसेनेचा भगवा झेंडा असेंब्ली हॉलवर फडकेल त्या दिवशी तुमचा ड्रेस पण बदलेल. असला घाणेरडा ड्रेस आम्ही ठेवणार नाही. अरे भगवा फेटा बांधू असा रुबाब मध्ये आणि तुपात घ्या, तुपाशिवाय काय खायचं. पोलीस कसा मजबूत असला पाहिजे. अहो तो आपला संरक्षक आहे, त्याच्या अंगात ताकद नको. तेव्हा तुम्ही आमच्या बिचारे काय त्यांचा इलाज नाही हो. कोणतरी आमदार तक्रार करतो ह्याला पकडा आणि ते पकडायला येतात. तेव्हा अधिकाऱ्याने सांगितलेली कुठली गोष्ट पकडायची नाही विचार न करता उद्या तुम्हाला काय म्हणतील पकडा. तुम्ही पकडाल काय? काय बाबा आम्ही हुकमाचे ताबेदार आहोत. अरे पण काही पकडायचं काय बघायचं नाही की बाबा हे शेण आहे का ऊ हे मला झाली यार. तेव्हा माझ्या शिवसैनिकाला मारू नका, त्याला त्रास देऊ नका. जर पोलीस स्टेशनने शिवसैनिकांना फटके मारले तर प्रत्येक एका एका फटक्याची 100 फटक्यांनी वसुली करू हे ध्यानात ठेवा. आम्ही विसरणारी मंडळी नाहीये. तेव्हा तुम्ही तुमच्या मार्गाने जा. काँग्रेसवाल्यानो तुमचे वय संपत आलंय, अर्धी लाकडं मसनात गेलेत. तेव्हा म्हाताऱ्याने म्हाताऱ्यासारखं वागावं, मस्ती करू नये, फारसा चावटपणा करा. रत्नाबा कुंभार करतो तसा. दुसरी एक गोष्ट की या सरकारने तुमच्यामध्ये 40 वर्षात काय केलं माहितीये का? एक शब्द टाकला आणि त्याच्यावर तुम्ही गप्प बसला. कमाल आहे. आपण केवढे निर्बुद्ध आहे. लगेच त्यांनी सांगितलं कुठला शब्द? सर्व धर्म समभाव, सर्व धर्म समभाव. शिकलेली मंडळी बसली आहेत. कुठल्याही शब्द कोशामध्ये हा शब्द नाही आहे. मराठीच्या नाही ते इंग्लिश मध्ये कुठे असणार? सर्व धर्म समभाव हा कुठल्याही शब्द कोशामध्ये शब्द नाही. कुठल्याही संतांनी हा शब्द वापरला नाही. तुकारामाने नाही, ज्ञानेश्वराने नाही, चोखामाने नाही, नामदेवाने नाही, कुणीही नाही. सर्व धर्म समभावाचा अर्थ काय? की तुमचं नाव गोपाळराव, वडिलाचं नाव सर्व धर्म समभाव, म्हणजे काय अख्खा गाव? तुम्हाला काय म्हणायला अख्खा गाव ऐकला नाही त्रास होणार आपल्या. सर्व धर्म समभाव. याच्यामुळे गंमत झाली. 3 मित्र होते, हिंदू, मुसलमान आणि ख्रिश्चन, एका बिल्डिंग मध्ये राहायला मुंबई मध्ये जो आणि सचिवालयात कामाला. रोज तिघे जण बरोबर जायचे बसले आणि बरोबर यायचे बसले. त्यांच्या डोक्यात एक विचार आला, तिघात मिळून आपण एक फटपटी घेतली तर. बोले अरे यार फर्स्ट क्लास, व्हेरी गुड आयडिया. तिघाने पैसे काढले आणि एक फटपटी घेतली, नवी कोरी शोकेस मधून बाहेर काढली. येता येता पहिलं मारुतीचं मंदिर लागलं तर हिंदूला साजिक वाटलं, यार नवी फटपटी आहे, जरा देवळात जाऊन सिंदूर लावून आणतो. तो देवळात गेला घेऊन, त्याला तुम्ही चला ना, हम नाही असं देव, तुम्हाला देव आहे ना. सर्व धर्म समभाव. आपण कुठे पण जातो पण दुसरा माणूस आपल्याकडे येत नाही कधी, कारण तो खरा सर्व धर्म समभाव पाळतो.
तो आला नाही एकदाच गेला आतमध्ये नारळ घेतला कुठं पडायचा कुठं म्हणून हँडलवर आपटला हेडलाईट फुटला फटफटल्या सिंदूरावला फटफटी बाहेर आणली दोघे बाहेर उभे होते फटफट अरे यार ए माधू इसका हेडलाईट किती रे काय नारळ आपटला तुम्हाला शरण नाही झाला एक नया फटफटला हे भांडू नका भांडायचं नाही सर्व धर्म समभाव लगेच तीन जण पुढे गेले पुढे आले चर्च क्रिश्चन म्हणला अभि मी जाता हूं फादर को दिखा के लाता हूं बोले जा जा तो गेला आतमध्ये मेणबत्ती घेतली एवढी मोठी सीटवर ठेवली पेटवली आणि गुडघे टेकून डोळे झाकून फादरकडे बघत जो बसला तो मेणबत्ती जळली आणि सीट बंद झाली फटफटी घेऊन जो चर्चच्या बाहेर आला तो मुसलमान गारज झाला अरे बोले ये क्या यार तुमने सब सीट की माम बहन ये क्या को किया यार हे भांडू नका सर्व धर्म समभाव पुढे गेला मशीद आली मग मुसलमान गेला बोला मी जरा मुल्ला को मिल के आता हूं दर्ग्यामध्ये गेला मुल्ला बसला होता मोठा पंखा घेऊन बोले क्या है बोले नहीं मुल्ला जी फटफटी मारला फटफट 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 फट जाओ जाओ अब्दुल और ले लैंड को टक्कर मारो जिसके पीछे खुदा है जिसके पीछे खुदा है उसको कुछ नहीं कोई कर सकता ख्याल है क्या मुझे खुदा बहुत फटफटी से मांगे ले लैंड से मांगे नहीं आला भाई बाहर गाड़ी घूम लो तो बगर उठे काय फुटल काय फुटल काय फुटल काही नाही हो जशी फटफटी गेली तशी आली म्हटलं वाह दोष असावा तर असा अरे काही नुकसान केलं नाही तिघे जण बसले फटफटीवर आणि किक मारतायत किक मारतायत फटफटी चालूच होईना तेव्हा दोघांनी नीट निरखून खाली पाहिलं सायलेन्सर अर्धा कापला होता हे बा कुणी चिंगल दवाली करू नका कारण सर्व धर्म समभाव हे आपलं राष्ट्र कसं आहे निधर्मी चला काय शब्द आहे एक एक शब्द बघा निधर्मी काय नाही तेव्हा ओरडतात गमती नाही निधर्मी आता निधर्मी जगात कुठली वस्तू नाही प्रत्येकाला धर्म आहे मातीला गुणधर्म आहेत दगडाला गुणधर्म आहे झाडाला गुणधर्म आहे पक्षांना गुणधर्म आहे माणसाला नाही तुम्ही पोपट पाळा बघूया पोपट्या बरोबर महिना चालत नाही पोपटीन पाहिजे कुत्र्याचा आणला तर त्याला कुत्री पाहिजे घोडी चालत नाही कुत्र्याला घोडी कशी नाही काय झालं तो नाही का धर्म भाऊ काही नाही अरे धर्म कसा नाही तेव्हा प्रत्येकाला आपला धर्म आहे अमेरिकन लोकांना त्यांचा धर्म आहे अमेरिकन लोकांच्या देशात नव्हतं अमेरिकेमध्ये अमेरिकन लोक राहतात चीनमध्ये चिनी लोक राहतात चपट्या नाकाचे जपानमध्ये जपानी राहतात पाकिस्तानमध्ये मुसलमान राहतात मग हिंदुस्थानमध्ये सगळ्या राहिल्या तुमच्या बापाची ठेव आहे काय रे मला सांगा बघूया अमेरिकेमध्ये विठोबाचं मंदिर आहे काय लंडनमध्ये आहे काय जपानमध्ये अंबाबाई आहे चीनमध्ये भैरुबा आहे का पाकिस्तानमध्ये हनुमान आहे मग हिंदुस्थानमध्ये सगळ्यांना इथे मंदिरं बांधायला तुमच्या बापाच्या ठेव आहे का सांगा मला बघू आम्ही ठेवतो नशीब समजा मेहरबानी समजा कारण आम्ही हिंदू माणसा विशाल मनाचे आहोत अरे माझ्या राजाने कुणा कुठल्याही धर्मावर कधी आघात केला नाही एकही मशीद कधी पाडली नाही सबन जन्मभर वैर केला मुसलमानाबरोबर पण शिवाजी महाराजांनी कधीही कुणाच्या धर्मावरती घात घातला नाही घाळा केला नाही अशा जातीची माणसं आम्ही आहोत तेव्हा ध्यानात ठेवा की हिंदुस्थानामध्ये भगव्या घेण्याचं राज्य झालं पाहिजे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नाही आणि शेवटची संधी आहे ही जर चुकवली तर जा खुशाल ढोंगल्यावर करा जा कैशी घेऊन घेऊन तेव्हा तुम्हाला दुसरा पर्याय नाही मित्र हो आणि शेवटचं सांगतो एक तेव्हा तुम्हाला दुसरा पर्याय नाही तुम्ही आता थकून भागून 40 वर्ष अनुभव घेऊन तरी पण अजून म्हणतात काँग्रेसवाले समजा शिवसेनेच्या हातामध्ये राज्य दिलं
करणार कसे अनुभव काय म्हणजे आपण मुलाला मुलगी बघायला जायचं आणि मुलीच्या बापाने आपल्याला विचारायचं मुलगी दिली असे हो पण मुलाला अनुभव काय मग घरी पाठवून द्या एका वर्षात व्याजासहित परत करतो आमच्या बरोबर अनुभवाची गोष्ट करायची नाही बिलकुल आता आमचं रक्त लाल नाही आहे भगवं रक्त आमच्या अंगामध्ये आहे नुसत्या मताच्या भिके करता आपण म्हणायचं हाजी मी आहो हाजी मी आहो काही नाही हिंदुस्थानामध्ये हिंदूंचं राज्य झालं पाहिजे आणि आम्ही याचा अर्थ सगळ्या जमातीने दुसऱ्या जातीने जायला पाहिजे पाहिजे असं नाही त्यांनी पण राहावं पण कसं आमच्या अंडर म्हणजे खाली भगव्या घेणारा मुद्रा करायचा आणि मग हिंदुस्थानमध्ये राहायचं शिवाजी महाराजांना वंदन करायचं तर हिंदुस्थानात राहायचं याच्यात चालायला लागत घेत चाल राजीव गांधी पण चालतं हा हिंदूंचा देश आहे तुम्ही पाकिस्तान दिला ना मुसलमानांना पहिले एकत्र होतं की नाही पण त्यांची तुम्ही फाळणी केली आणि मुस्लिमांना मुसलमानांचं राज्य म्हणून दिलंय त्याला तुम्ही त्याने तिकडे जायचं आमचं इथे राहायचं असेल तर गुन्ह्या गोविंदाला नीट राहायचं मुद्रा करून असं सांगायचं हम भी मुस्लिम आहे मगर हिंदू मुस्लिम आहे मी हिंदू मुसलमान आहे मी हिंदू पारसी आहे मी हिंदू ख्रिश्चन आहे असं म्हणायचं तर राहायचं नाही तर निघून जायचं आम्ही काय तुम्हाला पत्र पाठवून बोलवलं नव्हतं इकडे या आमच्या उरावर बसायला म्हणून पुन्हा म्हणतात जातीयवाद जातीयवाद का जातीयवाद कसला आम्ही हिंदू आहोत हे सांगायची भीती आहे आम्हाला हा आमचा बाप आहे असं सांगायचं नाही मग सांगा अख्खा गाव काय कल्पना तुम्हाला तुमचे वडील कोण कल्पना नाही आमच्या आईने काय भानगड केली ते शरद पवारनी सांगायचं विचारा शरद पवारला इथे कधी कोल्हापुरामध्ये आला तर ही पहिला बोल शरद पवार की मी हिंदू आहे गर्व से गो आम्ही हिंदू आहे तर कोल्हापूरच्या आतमध्ये ये इथे साल्या बाहेर जा चल बाद झाला आता सगळं सर्व धर्म समभाव निधर्मी राज्य कॉस्मोपॉलिटन मुंबई तुमच्या माळीला मी तुमच्या आम्हाला बनवता काय रे तेव्हा सांगून ठेवतो की तुम्ही आमच्या नादाला लागून लागा नेहमी शिवसेना लोक गुंड म्हणतात खरंच आम्ही गुंड आहोत आणि आम्ही गुंड आहोत याचा आम्हाला अभिमान आहे कारण आम्ही गुंडगिरी कसली करतो आमच्या आया बहिणीचा कोणी इज्जत घ्यायला आला तर त्याला खतम करायची गुंडगिरी आम्ही करतो आमच्या देशाचं वाटोळा करायला कोण निघाला तर त्याला खतम करायची गुंडगिरी आम्ही करतो म्हणून गुंडगिरीचा आम्हाला स्वाभिमान आहे आणि गुंड कोण असतो रत्नामा कुमार कधी गुंड होईल काय ज्याला काठीशिवाय चालता येत नाही तो गुंड कसला गुंड म्हणजे ज्याच्या अंगामधलं रक्त गरम सळसळत तापत तो गुंडगिरी करतो तरी तुम्ही ऐकलंय का चार छक्क्याने बँकेवर दरोडा घातला असं होईल का समजा असं ठरवलं चार छक्क्याने की आपण बँकेवर बाई दरोडा घालूया म्हणजे आपलं मी नाव पेपरात येईल तर दुसऱ्या हिरला मला घालूया बरोबर आहे पण ते लांबडं कुठून आणायचं काय लांबडं अगं चाकू सुद्धा ग समजा चाकू मिळाला आणि दरोडा घालायला निघाले तर म्हणजे कुठल्या बँकेवर जाऊया तर म्हणजे आपण सहकारी बँकेवर जाऊ लोक बाया तिथे शामराव पाटील त्यांचं माझं तुला काय तेव्हा आम्ही गुंड आहोत याचा आम्हाला स्वाभिमान आहे अरे चार छक्के होण्यापेक्षा म्हणजे आम्हाला चार मुलगे आहेत पण काय छक्के आहेत म्हणजे घरी उपयोग नाही गावाला उपयोग नाही चार छक्के होण्यापेक्षा एक पक्का होऊ दे चार संड होण्यापेक्षा एक गुंड होऊ दे आणि म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलंय मी माझ्या पदार्थ बोलत नाहीये भालदी पेंढारकरने शिकवलं तेवढंच बोलतो त्या व्यतिरिक्त जास्त मला बोलता येत नाही ही केवळ गुरुकृपा आहे हे लक्षात ठेवा का तुकाराम महाराजांनी सांगितलंय की पुत्र व्हावा ऐसा गुंडा कधी वाचता नाही तुकारामाची गाथा तर दुसऱ्या सिनेमाची गाणी वर ढगायला लागली कळ पाणी ठेवून चल गाणी गाऊया गाणी फिरूया पाखरा संग
رمت بارت گر گر بارت انگالا بیڑو دے انگا جوا تو زانی مازا بلی شرط بابا زن مازا ارے جوا تو زانی مازا جولا پانی کھین دن گئے एवढी आणि बारग्या तुकाराम महाराज म्हणाले की पुत्र भावा ऐसा गुंडा छक्के होण्यापेक्षा पक्का होऊ दे आणि संडा असण्यापेक्षा गुंडा होऊ दे. पुत्र भावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. तसे बाळासाहेब ठाकरे सांगतायत की पुत्र भावा ऐसा गुंडा ज्याच्या हातामध्ये सदैव भगवा झेंडा. जय हिंद जय महाराष्ट्र.